चमचमीत खमंग रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पातीचा कांद्याची भाजी खूप सगळ्यांना आवडते, तर आज मी तुम्हाला दाखवते माझ्या पद्धतीने पातीच्या कांद्याची भाजी कशी करायची. गॅस सुरू करूया. आपण घेऊया 3 टेबलस्पून तेल. तेल गरम होऊन द्यायचं आहे आणि मग आपण फोडणीला टाकणार आहोत लसूण बारीक चिरलेला आणि हळद. तेल तापलेलं आहे, आता आपण ह्यात बारीक चिरलेला लसूण घालूया. तुम्ही ठेचून घेतला तरी चालेल. आणि इथे पातीचे कांदे घेतलेले आहेत मी, 2 जुड्या घेतलेल्या आहेत मोठ्या, त्यातले कांदे अगोदर घालूया. लसूण घातल्यावर मी लगेच हळदी पावडर ह्यासाठी नाही घातले, कारण लगेच ती हळद त्याच्यामध्ये जळणार. तर आता आपण घालूया 1/2 चमचा हळदी पावडर. आता घालूया मीठ चवीप्रमाणे आणि आता हे जरा परतून घेऊया आपण. कांदा थोडासा मऊ झालेला आहे, आता आपण यात घालूया कांद्याची पात. आणि कोणी कोणी ही भाजी हिरवी मिरचीवर पण करतं, पण मी ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालते. आता आपण याच्यात घेऊया 1 टीस्पून लाल मिरची पावडर, थोडीशी कोथिंबीर आणि आता हे परतून घेऊया. आता तुम्ही ही भाजी नुसती पण अशी खाऊ शकतात, पण आता आपण यात घालणार आहोत चण्याचं पीठ 2 टेबलस्पून, जास्त नाही घालायचं आहे. पुन्हा मिक्स करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी असं फक्त शिंपडणार आहोत. पुन्हा एकदा मिक्स करूया. आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि 5 मिनिटं फक्त वाफ येऊन द्यायचे आणि मग गॅस बंद करायचं. बघूया झाली का भाजी. छानपैकी वाफ आलेली आहे, भाजी झालेली आहे. गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यावर ह्याच्यामध्ये खवलेलं खोबरं टाकायचं आहे, किसलेला नारळ, आणि एकदा छान असं फिरवून घ्यायचं आहे. आणि आता हे काढून घेऊया. गरमागरम पातीच्या कांद्याची भाजी आणि ह्याच्याबरोबर मस्तपैकी तांदळाची भाकरी आणि सोबत कांदा, क्या बात आहे. तर तुम्ही हा मेनू करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा आणि रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.